नाव आधी ना एवढं सकाळी 8 तुम्हाला जेवाय घातले तू बोललीस है ना तू तर काय बाबा तुला गाजर परत द्या बाबा काय 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 आठला जेवत यार म्हणून सोना झपत यार तू कोणाच्या पुढे होती खायला सोनांच्या मला एकट्याला नाही झपत दोघाला झपत होय कमी करायचं पडलं तुला वाढवायचं पडलं पहिला नाना चहा बंद केला पाहिजे काय ना चहा नाही बहू दिवसात 12 चहा पिते बहुच वेगळं आहे चहा चांगला आहे का इथं चहा पिलो जलदार इथं पिलो राहुल इथं पिलो सीमा होय आई तुझा चहा बंद केला पाहिजे पहिला म्हणजे आई एकच कप पिते त्यातून बंद केला पाहिजे तुपलंच बघ म्हणून म्हणायची म्हण की और नाना अरे ह्याच्यावर कधी दिलं काय याच्यावर कधी आता जेवायचं तुझ्या स्त्री बन त्याला आवड झालं ना तुमचं नेमकं ना खायच्या वयात बंद आलंय सगळं पूर्वी काल मी ऐकलं फोनला ते एवढे चढतात ना म्हणजे बर्फात कमी तर तिला ती वर्ष गेल्यावर वातावरण सहन होईना ऑक्सिजन कमी पडला सर ऑक्सिजन कमी पडत ना ती पूर्ण असं डेड झाल्यासारखी झाली होती उचलून स्ट्रेचर वर तिथं जवळ काय असेल तिथं लिहिलं असेल तिला तर त्याचं म्हणणं असं होतं की मला स्वतःला असं थोडस जागा आली ना अशी ह्याच्यातून तर ती म्हणजे मला स्वतःला असं वाटायचं की मी जगणार नाही कशीच म्हणून मग त्यावेळेस मला आठवलं की मी जर आता मेले समजा मरले मी तर मी माझी जिंदगी व्यवस्थित जगले का आतापर्यंतची माझी काय 4-2 मित्र मैत्रिणी का त्यांना विनाकारण बोलून मी कधी चहाला चहा प्यायला बसून कधी गप्पा मारल्यात का हसून कधी कुठं मन न मारता असं काही केलंय का चला बाबा जगून घ्या माणूस काय करता पैसा कमवा इकडे जा तिकडे जा वसवस वसवस याच्यात जिंदगी जगायची ना आता काही माणसं ऍक्सिडेंट मध्ये मरतात म्हणजे ती जीवनाचं नियोजन करता करता मरून जातात ना तर नियोजन तसं आपलं मित्र मंडळी चांगली भेटली तुम्हाला मग स्वप्न जागा आपण जगून घ्या कसली ना मित्र मंडळी जाऊ द्या कसली साधी म्हणजे जीव लावते तुम्हाला साधी कसली जीव लावते तुम्हाला जीव लावते सगळी रोज फोन म्हणजे काल 10 ना 20 उभा केलं तुम्ही त्यांना डॉक्टरांना फोन नाही आला करायचा वाट बघतोय येऊन थांबलो नाही वाट बघतोय कधी यायचंय हो का घ्या योग स्पीकर करा काय म्हणते बाबू काय म्हणते बाबू बोला जेवत आहे भाऊ भैया ए भैया अरे तुम्हाला जे रात्री सांगितलं ते नाना सांग ना तुझी पेपरची गंमत यागला तू साईन केलेलं ती सांग ना मग काय हाल झाले गारातला काय पेन चला ना चलत नसेल तिथं काय टिक मार्क होती का लिहायचं होत पेपर चलत नसेल बर आता कुठे श्रीगोंद येते काय कुठं निघालाय बर आई हा
बीडला तुझे रस्ते सापडले नसते तुला, रस्ते सापडले नसते तुला बाया, ऐक ना तो बीडचं जाऊन द्या, बीडचं तुझ्या लई डोक्याच्या वरून गेलं, आणि तुला शिरवंद्यात करमत नाही बर का, तू घर राहूनच काम कर ना, देते देते तुम्हाला मला आकरमत नाही म्हणायचं, मला इकडच द्या बरी आंगळा असं एवढं तर कळत आहे ना, शिरवंदा म्हणजे काय.